नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ईपीक पाहणी कशी करायची, ईपीक पाहणीचे फायदे काय किंवा ईपीक पाहणी न केल्यास तोटे काय, याबाबत थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत एक परिपत्रक आले आहे ईपीक पाहणीबद्दल। माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा। शेतकरी खातेदार बंधूंनो, शासन आदेशानुसार आपणास ईपीक पाहणीद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद आपल्या स्वतः शेतात जाऊन करावायची आहे। न केल्यास आपला सातबारामधील पीक पेरा कोरा राहील। यामुळे कोणतेही शासकीय मदत, पीक विमा, कर्ज, अनुदान प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजेच मित्रांनो, ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा किंवा शासकीय मदत, विमा, कर्ज, अनुदान यापैकी कोणतीही मदत मिळणार नाही याची नोंद घ्यावी। प्रत्यक्षात ई पीक पाहणी कशी करायची याबाबत माहिती पाहूया। मित्रांनो, प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा। मित्रांनो, ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आणि आपला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपलं गाव निवडायचं। मित्रांनो, खातेदार निवडा किंवा जमीन गट नंबर टाका। म्हणजेच मित्रांनो, आपला खातेदार निवडण्याकरिता गट नंबर, खाते क्रमांक अशी माहिती विचारेल, त्यानुसार आपण गट नंबर टाकून आपला खातेदार निवडायचं। आपला परिचय निवडा। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला परत होमपेजवर जायचं आहे आणि ईपीक पाहणी पिकांची माहिती भरा हे ऑप्शन निवडायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर खाते क्रमांक निवडा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं व गट नंबर सिलेक्ट करायचं। मित्रांनो, त्यानंतर आपल्यासमोर जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे आपल्या सातबाऱ्यावर, मित्रांनो जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे हे दाखवलं जाईल। त्यानंतर मित्रांनो, पोट खराब क्षेत्र किती आहे हे पण आपल्याला दाखवले जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला हंगाम निवडायचा आहे, जसं खरीप, रब्बी आणि संपूर्ण वर्ष। मित्रांनो, सध्या खरीप हंगाम निवडायचा आहे, त्यामुळे खरीप हंगाम निवड टाकायचं। त्यानंतर पिकांचा वर्ग निवडा, एक पीक असेल तर निर्बळ पीक असं टाकायचं। मित्रांनो, त्यानंतर एका पिकापेक्षा जास्त पिके जर घेत असाल तर मित्रांनो आपण बहुपिके हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर पिकांचे नाव निवडायचं आहे। मित्रांनो, आपण जे क्षेत्र जे पीक पेरले आहे ते पिकाचं नाव निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे। मित्रांनो, आपण पीक विमा भरताना जे पिके नोंद केली आहे तेच पिके आपल्याला ई पीक पाहणीमध्ये तेवढे क्षेत्र व तेच पिके सारखे इथे द्यायचे। मित्रांनो, आणि जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे। जसे मित्रांनो, आपण आपल्या पिकांना पाणी कसं देतो, जसं तुषार सिंचन, ठिबक सिंचन किंवा प्रवाही सिंचन, यामधील ऑप्शन निवडायचं। मित्रांनो, त्यानंतर लागवडीचा दिनांक टाकायचा आहे। मित्रांनो, हा लागवडीचा दिनांक आपण विमा भरताना पेरावर जो टाकला आहे तो दिनांक इथं आपल्याला टाकायचा आहे। मुख्य पिकांचं छायाचित्र आवश्यक। मित्रांनो, आपल्याला खालती फोटो घ्यायचा एक ऑप्शन दिलं आहे, तिथं क्लिक करून आपण फोटो घ्यायचे। मित्रांनो, आणि लोकेशन चालू ठेवून त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला यशस्वीरित्या ई पीक पाहणी झालेली दिसेल। त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात लास्टला गावची ई पीक पाहणीमध्ये आपलं लिस्टमध्ये नाव आहे का नाही हे तपासून घ्यायचे आहे। मित्रांनो, काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, ई पीक पाहणीकरिता एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता, 02025 71 27 12। या नंबरवर आपण कॉल करून माहितीसुद्धा घेऊ शकता। मित्रांनो, ई पीक पाहणी करते वेळेस काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये नक्की कळवा, त्यानंतर आम्ही त्याविषयी एक व्हिडिओ बनवला जाईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। अशा शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।